माऊलींचा पालखी सोहळा सध्या लोणंदमध्ये 2.5 दिवस मुक्कामी आहे. टाळ मृदुंगांचा निनाद करत माऊली जयघोषात लोणंदकर भारावून गेलेत. पावसाने दडी मारल्यामुळे भाविकांनी माऊलीला पाऊस पडू दे अशी साथ घातली. पालखी सोहळ्यामध्ये माऊलींचा जयघोष करत लोणंदकरांनी रात्र जागून काढली. त्यामध्ये ढगांनी आच्छादलेले आकाश, आल्हाददायक वातावरण, एखाद्या लहानशा ऊन सावलीचा खेळ, याचबरोबर दिंडी दिंडीतून येणारे अभंग, भूपाळ्या, गवळणी, गुरु परंपरेचे अभंग आदींचे मंगलमय सूर यामुळे संपूर्ण वातावरणात हा सोहळा अधिकच नयनरम्य झाला. आणि या सोहळ्यातील दृश्य आपल्या कॅमेरामध्ये टिपतोय तो म्हणजे अभिषेक भोईटे. अभिषेक हा अपंग असून त्याला पोर्ट्रेट फोटोग्राफीची प्रचंड आवड. दरवर्षी वारीच्या दिवसात अभिषेक आणि त्यांच्या माऊली मुंबईहून लोणंदला त्यांच्या घरी येतात आणि माऊलींचा पालखी सोहळा साजरा करतात. अभिषेक अपंग असल्याने त्याच्या माऊली त्याला व्हीलचेअरवर बसवून लोणंदमधील दिंड्यांचा परिसर फिरवून आणतात. त्यामुळे तो वारी काळात मनसोक्तपणे फोटोग्राफीचा आनंद लुटतो. महासुपर गृह कर्ज व्याजदर आत्ताच अप्लाय करा आणि स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा. बँक ऑफ महाराष्ट्र. नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. माऊलींचा पालखी सोहळा सुरू होऊन 8 दिवस होत आहेत. पालखीने काल निरास्नान करून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आहे. आज पालखी लोणंद मुक्कामी आहे. आपण वारीमध्ये असे वेगवेगळे विषय पाहिले, अनेकांनी निस्वार्थ सेवा केलेली याची उदाहरणं पाहिली. आज अशीच एक माऊली ह्या माऊलींच्या पालखी सोहळ्याचं कव्हरेज करण्यासाठी आपल्या मुलाला घेऊन आली आहे. त्यांचा मुलगा दिव्यांग असल्यामुळे ते चालू शकत नाही, पण मात्र त्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतः माऊली त्याला व्हीलचेअरवर घेऊन संपूर्ण ही माऊलींची वारी कव्हर करत आहे. ह्या माऊलींचं नाव आहे जया भोईटे. आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊया. आणि ह्याला फोटोग्राफीची अतिशय आवड आहे आणि तो कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला त्याला काही अवघड वाटत नाही की मी असा आहे म्हणून मी इथे कसा जाऊ तिकडे कसा जाऊ. त्याला त्याची आवड असल्यामुळे तो त्याच्यातून बरोबर वाट काढतो. मी फक्त मागे असते, सगळं त्याचंच काम आहे. मी फक्त त्याला हात देते, बाकी करतो तोच सगळं. म्हणजे माझं काही क्रेडिट नाही आहे, सगळं क्रेडिट त्याचंच आहे, माझ्या बाळाचंच आहे ना. माझा मुलगा काहीतरी करतो ह्यात माझं सगळं केलेल्या कामाचं हे मिळून जातं मला. त्यामुळे मला त्याच्यात आनंद असतो, त्याच्याबरोबर कुठेही जाण्यात मला आनंदच असतो. अभिषेक, काय सांगशील सगळ्या वारीबद्दल? फोटो काढताना आई तुला घेऊन जाते, तुला माऊलींची तर वारी आज लोणंदमध्ये आहे, तुला ती कव्हर करायला मिळते, त्याबद्दल काय सांगशील? काय नाही, मी इथे येतो म्हणजे आता लॉकडाऊनमुळे यायला नाही मिळालं, पण जेव्हा पण वेळ मिळतो तेव्हा मी इथे यायचा प्रयत्न करतो, वारीला यायचा प्रयत्न करतो. मी मुंबईत राहतो, मी स्वतः डिझायनर आहे आणि आई माझी डॉक्टर आहे, वडील पण डिझायनर आहेत, आम्ही दोघे डिझायनर आहोत. तर मी मुंबईतच नोकरी करतो. महागोल्ड लोन, परवडणारे व्याजदर आणि सोपी कर्ज परतफेड, मिस कॉल द्या. बँक ऑफ महाराष्ट्र.